नमस्कार। आज दिनांक 2/8/2021 वार सोमवार। केडी चौधरी उद्योग समूह इंदापूर पुणे मधून सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून सुस्वागत। बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की बऱ्यापैकी आता आहोत ही मर्यादित होणार आहे अशी परिस्थिती आता सगळ्या मार्केटमध्ये जाणवायला लागलेली आहे। काल पुण्यामध्ये आवक प्रचंड झाली परंतु रेटही चांगले निघाले आणि आज थोडीशी आवक घटलेली आहे। उद्या माझ्या मते सगळीकडेच आवक ही कमी कमी आपल्याला जाणवणार आहे, कारण ही थोडे थांबलेले आवक येत आहेत आणि अशा कालावधीमध्ये आता रेट वाढत असताना अजून हे रेट वाढते राहणार आहेत। फक्त काळजी एकच घ्या, माल विरळा, जागेवरती ग्राहक आता रेट करंट करतील परंतु जे रेट देतील त्याच्यापेक्षा ही रेट वाढत जाणार असतील तर आपण लगेच गडबड करू नका। कारण आपण जर माल विरळत गेला, माल ओव्हर झालेले आपण जर माल काढले तर राहिलेले मालाचे हे नक्की पैसे होत असताना आपण संपूर्ण बाग जागेवरती देण्याचं धाडस करू नये हे मी वारंवार सांगत असताना शेतकऱ्यांनी ती काळजी घ्या। बऱ्याच शेतकऱ्यांना हे अनुभव आले, बऱ्याच शेतकरी सांगतायत फोन करून किंवा ज्यावेळेस येत आहेत की तुमच्या क्लिपमुळं बऱ्यापैकी आम्हाला ही जाणीव झाली रेट वाढणार आहे, त्यामुळे आम्ही जागेवर दिला नाही आणि मग दिला नसल्यामुळं मार्केटमध्ये आमचे जास्तीचे पैसे झाले। हे मी आपणाला सांगू इच्छितो की हे अनुभवातून आम्ही सगळीकडनं रिपोर्ट घेत असतो आणि ते आपल्याला देत असतो। सगळीकडे मालांच्या परिस्थिती खराब झालेल्या आहेत, चांगल्या मालाचं प्रमाण हे खूप कमी आहे आणि त्यात चांगला माल येणारा बऱ्यापैकी हा पुण्यातच येतो, इतर मार्केटात चांगले माल नाही आहेत। अशी परिस्थिती सगळीकडे असताना जो चांगला माल आहे, जी क्वालिटीचा माल आहे, तो देण्याचं धाडस कुणी करू नये एवढंच मी कळकळीचं आवाहन सर्व शेतकरी बांधवांना करू इच्छितो। जो टॉप माल असेल त्या गाड्या तुम्ही लवकर आणा, कारण लोकलचा ग्राहक त्याला बऱ्यापैकी मुंबई पुन्हा गोवा मॉलचं ग्राहक हे सकाळच्या पहिल्या राऊंडमध्ये खरेदीचा हा प्रयत्न करत असतात आणि त्याच्यामध्ये आपले 2 पैसे वाढत असतात, त्यामुळे जास्तीत जास्त गाड्या लवकर आणण्याचा प्रयत्न करा। आदल्या दिवशी माल तोडला दुसऱ्या दिवशी गाडी सकाळी जरी आपण इतर मीडियम मालावाल्यांनी जरी माल आणला मार्केटला तरी चालू शकतो, पण चांगल्या मालावाल्यांनी थोडा थोडा वेळ लावून लवकर माल मार्केटमध्ये आणा एवढंच मी कळकळीचं आवाहन सर्व शेतकरी बांधवांना करू इच्छितो। धन्यवाद।